तारखे। मुलुंड पश्चिमकडे महापालिकेचं उद्यान आहे। या उद्यानाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी टेंडर न काढता कंत्राट देण्यात आलाय, त्यामुळे सध्या हे उद्यान चांगलंच वादात अडकलंय। मुलुंड पश्चिमेकडे असलेल्या या उद्यानाचं सध्या नूतनीकरण सुरू आहे। या नूतनीकरणाचं कंत्राट निविदा न काढता मेसर्स वरद विनायक या कंपनीला देण्यात आलंय। 10 लाखापेक्षा जास्त खर्च अपेक्षित असेल तर निविदा काढूनच काम करणं गरजेचं आहे असा नियम आहे। मात्र मार्च पर्यंत तब्बल 6.5 कोटी एवढा खर्च झालेल्या या कामाची रक्कम सद्यस्थितीत 10 ते 12 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे। एवढ्या मोठ्या रकमेच्या कामांची मात्र कोणतीही निविदा काढण्यात आलेली नाही। पण आरटीआय द्वारा आम्हाला असं कळलंय की त्यांनी काही टेंडर नोटीस काढले नाही आणि डायरेक्ट एक वरद विनायक म्हणून कॉन्ट्रॅक्टरला डायरेक्ट देऊन टाकली। ही खोटं काम आहे आणि फ्रॉड झालाय, करप्शन आहे आणि ताबडतोब आम्हाला माहित आहे की याच्यावर ऍक्शन होणार आहे। हे काम खासगी विकासकांनी केल्याचा दावा राकेश शेट्टी यांनी केलाय। मात्र स्थानिक आमदार सरदार तारासिंग यांनी मात्र आपल्या शिफारसीनुसार म्हाडानं हे काम केल्याचा दावा केलाय। आमच्याकडे त्यावेळी 10-15 लाख रुपया फंड होतं आणि ते 10-15 लाख रुपयाला वाहून आम्ही काम सुरुवात केली आणि जसा जसा मला आमदार निधी भेटली, महाराष्ट्र सरकारने सुशोभित करण्यासाठी मला पैसे दिले, ते गेल्या 4-5-7 वर्ष ती पैसे मी इकडे लावत गेला आणि जवळजवळ 1 करोड रुपया मी ह्या गार्डनवर माझे आमदार निधी आणि महाराष्ट्र सरकारचे पैशातून हे गार्डन उभं केलं। आमदार तारासिंग जरी असं म्हणत असले तरी प्रत्यक्षात हे काम बीएमसीच्या अखत्यारीत झाल्याचं माहितीच्या अधिकारात स्पष्ट झालंय। याचाच अर्थ तारासिंग यांचा त्याच्याशी काहीही संबंध नसतानाही त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न चालवलाय। आता या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची तयारी एकता एनजीओनं केली आहे। आताचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी या प्रकरणातून साफ हात झटकला आणि सांगितलं की हे काम वॉर्ड ऑफिसरने केलेलं आहे। याबद्दल जेव्हा वॉर्ड ऑफिसरला विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी सुद्धा या सदर प्रकरणातून हात काढून घेतले आणि सांगितलं की स्थायी समितीकडून आम्हाला जे आदेश आले त्यानुसारच आम्ही वावलो आहोत। एकूणच स्थायी समिती आणि वॉर्ड ऑफिसर आपल्या माथ्यावरती कोणतेही दोष घेत नाही आहेत, ते केवळ हे दोष एकमेकांवरती ढकलत आहेत। पालिकेच्या अधिकाऱ्यांचं मौन अनेक प्रश्नांना जन्म देते। या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे। कॅमेरामन अनुप कुलकर्णीसह गंधाली भोकरे, साम मराठी, मुंबई। कल्पश विश्रांती शहरनामामध्ये विश्रांती नंतर मनोरंजन विश्वातल्या घडामोडी पाहत राहा साम मराठी।